नमस्कार, मी प्रेम मोरे। ठाणे वैभवमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। ठाण्यातील मुंबऱ्या परिसरात मुंबऱ्यातील लहान मुलांसाठी मर्जिया शानू पटाणी यांच्या माध्यमातून चिल्ड्रन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या फेस्टिवलमध्ये लहान मुलांकरिता विविध राईड्स व गेम्स या असणार आहेत। गेल्या अनेक दिवस झालं मुंबऱ्यातील लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काहीतरी करायचं ह्या उद्देशाने मर्जिया शानू पटाणी यांच्या विविध संकल्पना ज्या आहेत त्या साकारत होत्या। मात्र आता कुठेतरी त्या संकल्पना अस्तित्वात आणून अशा प्रकारे लहान मुलांसाठी मर्जिया शानू पटाणी यांच्या माध्यमातून मुंबरा परिसरातील लहान मुलांकरिता चिल्ड्रन्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या फेस्टिवलमध्ये विविध राईड्स लहान मुलांकरिता असणार आहेत। कशा प्रकारचा हा फेस्टिवल आहे आपण मर्जिया शानू पटाणी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पहिल्यांदाच एवढ्या भव्य खेळाचं आयोजन केलं जातं, चिल्ड्रन्स फेस्टिवल बोलतात, काय खासियत असणार आहे आणि किती कुठून ते कितपर्यंत असणार आहे? अस्सलाम वालेकुम आणि नमस्कार। पहिलं तर मला हे सांगायचं आहे की मुंबरामध्ये पहिल्यांदा असा काही मोठे प्रमाणे फेस्टिवल आम्ही ठेवतोय जे मुंबऱ्याचे मुलांसाठी आहे, फ्रीमध्ये होणार आहे। कारण हा ठेवायचं कारण हे आहे की काही दिवसांपूर्वी मित्तलमध्ये मोठा मेला लावला होता, काही लोकांनी लावला होता, तर खूप लोक आमच्याकडे येत होते की आपली आम्हाला पास पाहिजे, आम्हाला तिकडे जायचं आहे। तर आम्ही असंच विचार केला की का नाही आपण तिकडे मुलांना घेऊन जाऊ। तर आम्ही आमच्या वॉर्डचे मुलांना घेऊन गेले तिकडे, एक म्हणजे असं फन फेअर डेसाठी आम्ही घेऊन गेले त्या लोकांना। मग तिथे जाऊन मला असं कळलं की असे किती मुले आहे ज्या लोकांना जायला भेटत नाही, है ना, एन्जॉय करायला भेटत नाही। मग का नाही आपणच एक स्वतःचा एक चिल्ड्रन्स फेस्टिवल असा काही कॉन्सेप्ट काढून काही मोठे प्रमाणे आपणही ऑर्गनाईज करू। म्हणून आमची टीमने असं डिसाईड केला की आपण मुंबरा कसा चिल्ड्रन्स फेस्टिवल असा 10 दिवसांचा एक खुशीचा माहोल क्रिएट करण्यासाठी आपण स्वतःचा फेस्टिवल करू। मग उद्यापासून तो फेस्टिवल सुरू होणार आहे, 25 फेब्रुवारीपासून 5 मार्चपर्यंत हा फेस्टिवल राहणार आहे। काय खासियत असणार आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे गेम्स याच्यामध्ये असणार आहे? बघा, हा फेस्टिवलमध्ये झुले, मोस्टली झुले असणार आहे, म्हणजे कॅटरपिलर, हे ब्रेक डान्स, हे काय काय म्हणतात आम्हाला असं प्रॉपरली येत नाही बोलायला, पण जे म्हणजे मेलेमध्ये फेस्टिवलमध्ये असतात ना जसे झुले, ते सगळे झुले असणार आहे। आणखी 1-2 दिवस म्हणजे सॅटर्डे आणखी संडेला काहीतरी स्पेशल इव्हेंट पण होणार आहे, मी आता डिस्क्लोज करू शकत नाही, पण नेक्स्ट सॅटर्डे संडे फेस्टिवलमध्ये स्पेशल इव्हेंट पण होणार आहे। आमचं टार्गेट असं आहे प्रत्येक दिवस आम्ही 3-3.5 हजार लोकांना एंट्री देणार आहे, संधी देणार आहे, इकडे एन्जॉय करण्याची संधी देणार आहे। आम्ही हा आमचा हे प्रयत्न आहे, मनापासून आम्ही हा प्रयत्न करते की मुंबरा कौसाचे 30-40 हजार लोकांना हा 10 दिवसांमध्ये खुशीचा माहोल एन्जॉय करण्याची संधी भेटेल। काय आव्हान असेल मुलांना असेल किंवा मुंबरा कौसावासियांना? माझं आव्हान फक्त एवढं असेल की आम्हाला मुंबरा कौसा आणखी मुंबरा कौसा ठाण्याचे जे मुले आहे, महिला आहे, त्यांच्यासाठी मला खूप कामे करायचे आहे। आणखी हा फक्त सुरुवात आहे, यावर्षी आम्ही फक्त सुरू केला आहे आणि अजून नेक्स्ट वर्षी आम्ही मोठा करणार आहे, अजून मोठा फेस्टिवल करणार आहे। थँक्यू। नक्कीच तुम्हाला कसा वाटला हा चिल्ड्रन फेस्टिवल नक्की आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाणे वैभवच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।